तर भावांनो कसं लागे परत आपलं नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे. आज आपल्याला जायचं पहिला जिम मध्ये, कारण की सध्या मी जाणार ढोल तशा वाजवायला. आम्ही पूर्ण डेलीचा ब्लॉग दाखवणार आहे. तर पहिला जो आता जिम मध्ये जाणार हा शोल्डर वर्कआउट आहे माझा. कारण की काय करून द्या आपण जिम तेवढंच पॉईंट नाही, सगळं काय पण करायला लागेल. आपण जिम तेवढंच पॉईंट एवढा पण ठरवलंय. असे आते मला जाऊन जिम मध्ये जाऊन येतो आणि नंतर मग जाणार आहे सध्या ढोल तशा. म्हणजे मी चार जाणार आहे तर डायट मिळतो जिम मध्ये. चला स्टार्टिंग वर्कआउट होणार आहे बारबल शोल्डर प्रेस. त्याची आपल्याला तीन सेट मारायचे. गाणीचा बसून त्यामुळे काय ऐकत नसेल एवढं, तरी पण मी सांगतो त्याचे तीन सेट मारायचे. 10 ते 12 रिपीटेशन जायला पाहिजे. आपली लॅटरल रेजेस म्हणजे प्रॉपर, म्हणजे कसं करायचं आहे, गडबड करायला नाही काही नाही, प्रॉपर मसल टू माइंड कनेक्शन ठेवून मारायचं, तर त्यावेळी ते फील होते. नंतर कसं होते म्हणजे जसं स्पीड नाही करायचं, स्पीड नाही निवांत स्लो जायचं, स्लो यायचं, एवढंच करायचं, बाकी काय करायचं नाही. तिसरी एक्सरसाइज होणार ते म्हणजे अपराईट रो. याची पण सेम तीन सेट म्हणजे 10 ते 12 रिपीट. गाणं चालू झालं. आता लास्ट एक्सरसाइज होणार ती म्हणजे रिअर डेल्ट साठी रिअर पेक फ्लाईज. ही सगळ्यात खतरनाक एक्सरसाइज आहे रिअर डेल्ट साठी, कारण की मी आता कमीत कमी 6 महिने झालं प्रॉपर करलो. ही मला प्रॉपर रिअर डेल्ट डेव्हलप बघा दिसू शकतोय. तर अशा पद्धतीने जर रिअर डेल्ट जर तुम्हाला तयार करायचा असला तर सेम तुम्हाला काय करायचं आहे, रिअर बेक फ्लाईज मारायच्यात, म्हणजे प्रॉपर डेव्हलप होते. आता सगळे एक्सरसाइज झाल्या. आता पंप बघा नुसतं. तर आता आपला वर्कआउट ते सगळा कंप्लीट झालाय. आता चाललंय घरला. आता आपला जायचं आहे वाजवायला. चला तर सगळं आवरून ते झाले. आता असं पिशवीत घेतलोय कपडे, कारण की मी लगे इथं काय बदलून जात नाही, तिथे गेल्यानंतर बदलणार आहे. आता आऊल आमच्या आजीला म्हटलं जरा पाणी जरा दे प्याला, कारण की जाताना आमच्या घरातली म्हणतात थोडं जरा पाणी पिऊन जा चांगलं असते. मला का म्हणते ते मला अजून पण पटत नाही. अरे कहना क्या चाहते हो दे जरा. कुठे मीठ होत आणि ते मीठ एक घासायला होते उजव्या पायानं, म्हणजे काय होते चांगलं कार्य होते म्हणजे जातात. मला काय एवढं पटत नाही खरं काय आता सांगतात म्हणून करायचं. चला झालेलं आहे आपलं. आता जाऊया आपण ढोल तशा वाजवायला. त्यानं आता आवरून तयार झाल्या सगळी. भाऊ आणाला ढोल तशा. आपण पण जाऊन आणया जरा. चला एक 2-3. अक्षय किती खुश. अजून कोण म्हणायचं. अरे आपण तिघ चौघ आहे काय रे, सोड हेच पाडतोय माझं आता. मी तू किती खुश आहेस हो कवा तर काम करलाय. एक लास्ट राहिले ते म्हणजे टोल आणायचं थोडं राहिले. अक्षय आणि मी आता आलोय. अक्षय मी इकडल्या सल्ला धरतो, तू तिकडल्या सल्ला धर आणि घेऊन जाऊया. धर जरा. किती खुश आहे बघा. काय वाजवणार. सगळं झाले. आता डायरेक्ट तुम्हाला कोल्हापूर गेल्यामध्ये व्हिडिओ चालू करतो. आता आम्ही चाललेले तेवढ्यात काय ट्रकचा म्हणजे पूर्ण बाजार जोडला. तुम्हाला टाकतो पुढे फुटेज बघा. आता जाऊन आपापलं काम करूया. वळवा वळवा ढोल तशा वाढवायला. नानो जा
जात नाही मामा, घाल नका कुठे जात नाही. नानू आला आमच्या व्हिडिओ मध्ये, कवा नाही ते नानू काय नाही चेष्टा भावा तुझी करून चालत आहे आम्हाला. मस्त जोक मारा रे या हसरे हलकट हात. मला जायच्या कुठे जरा सोडा प्या म्हटला, सोडा पिऊन घेऊया आपण. काय नाव आहे तुमचं? कशावर? सांगली फूड दादांचं सांगली फूड वर काहीतरी, सांगली फूड पेज वर काय, सांगली फूड पेज वर दादांचं नाव आहे वाटत, डायमंड कोल्ड ड्रिंक म्हणून. बघतो बघतो काय दादा करू, जरा क्वालिटी करा. कोल्हापुरात आले तुमच्या सांगली मध्ये सरबतच करा. सोडा म्हणाले घर सरबत करणार आहे. मी म्हणाल तर सोडा करतील. माझं प्याला दादा जिंकला असं तुम्ही सोडा. खरं सांगतो भावांनो, त्यापैकी बोलायला येणार तर 35 रुपये घेतला एका याला. आमच्या कोल्हापूर मध्ये गेला की 35 मध्ये 3 येतात आणि ह्याच्यापेक्षा क्वालिटी व त्यापैकी कसं बोलायचं म्हणून बोललो नाही. जर दादाने व्हिडिओ भेटला तर दादा सॉरी तुमच्यासाठी, कारण की सोडा काय आणि सरबत पण लई क्वालिटी लागलं नाही तुमचं. आक्षेप केलता चांगलं नाही नाही, एक नंबर खडकला. तर शेवटी आम्ही कोल्हापूर मध्ये पोहोचलोय. आता पहिला गेले गेले आपल्याला जायचा जेवायला, कारण की आमची मुलं पडलेली आहेत पोटावर. समजलं ना, पहिला तुम्ही जेवायला लागते त्याशिवाय चालत नाही. तुम्ही पहिला जेवतो आणि मग डायट ज्यावेळी वाजवायला चालू करते तर डायट वेळ चालू करतो. त्यांचं घ्या हो. कोणाचं? त्यांचं. लईच खायला वाटत घालो. अंजार दे जरा. आणि आता ढोल त्यांनी सगळं रचून घेतले. अजून मुलं येणार आहेत, अजून मुलं येणार आहेत, मग थांबले थोड्या वेळ. भाऊ कसं म्हटलं भाऊ, तू कुठल्या गाव जाय? कोल्हापूर जाय. त्यांनी पण जरा आपल्याला मदत केली बारीक, म्हणजे लई नाही तर किरकोळ मध्ये मदत केली. आता शेवटी कार्यक्रम चालू झालाय. बंद करायचं बरं काय हिने ऐकण्यात गेलं की काय डान्स करायला सुट्टी दिन झाल्यात. मग आणि म्हटलं आणि नाचायचं. चला आत्ता सगळं झालेलं आहे आपलं बंडू आणि मधून मोठीमय झाले. किती कोण आणला शे पहिल्यांदा तरी म्हणून कसं काय चालला मला ऐकलं नाही एवढं विषय. तर चला आता लास्ट आहे मित्र, कसं चालला आहे बघा.
जाऊया घरला. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि एक काम करा, जाताना भावाला सबस्क्राइब जोड करा. चला जा तुम्ही सगळं झालंय काय करू वाजवल्यात. खांदा निकल रे मी दिसायला काळा, नादी लागू नको माझ्या तू बाळा.